पावसामुळे सोलापूर शहरात रस्ते खड्ड्यात की खड्ड्यात रस्ते, प्रश्नचिन्ह उपस्थित। सभा सुरू होती ऑनलाईन, सभागृहात गोंधळ ऑफलाईन। आयुक्तांबद्दल संताप, 2 दिवसांत पाणी पुरवठा करण्याची केली मागणी। गर्भवतींच्या लसीकरणाची भीती झाली दूर, 100 अधिक जणींनी घेतले लोस। काळजी न करण्याचे डॉक्टरांचे आवाहन, ग्रामीणमध्ये लवकरच होणार सुरुवात। कोरोनामुळे पंढरीच्या बाजारपेठेला सलग दुसऱ्या वर्षीही उपवास, वार्षिक नियोजन कोलमडले, व्यावसायिकांना सावरण झालं कठीण। बँकेतील पैसा सांभाळा, केवायसीच्या नावाखाली होऊ लागली फसवणूक, सोलापुरात प्रकार वाढले, अमिषाला बळी पडून गमावले पैसे। भक्तीपुढे कर्फ्यू हरला, आषाढी सोहळा रंगला, टाळ मृदुंग निनादला, त्रिस्तरीय नाकाबंदी तोडून भाविक झाले दाखल। कोरोना ओसरला, गाव सोडले, कामासाठी पुन्हा मुंबई पुणे गाठले, निर्बंध झाले कमी, परप्रांतीय परत आपल्या कामावर परतू लागले। एसटी फक्त शहरांसाठीच का, लहान गावात केव्हा सुरू होणार? दिवसाकाठी 1.5 लाखांचा होतोय बसतोय फटका, खासगी वाहनांचा घेतात आधार। महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करणार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची माहिती। माढा सबजेलमधून पळालेला आरोपी कुर्डुवाडी स्टेशनवर पकडला, चौघांची नियुक्ती असताना तिघे गेले कुठे? अहवाल एसपीकडे होणार सादर। मटक्याची बातमी झळकताच बुकिंगवर कारवाई आणि धरपकड, 2 गुन्हे दाखल, चालकांचा सराईतपणे उघड। अनुसूचित जाती जमातींव्यतिरिक्त कोणत्याही जातीची जनगणना नाही, केंद्र सरकारची माहिती, आधीची माहिती सार्वजनिक करण्याचा प्रस्ताव नाही। देशात 67.6% लोकांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक अँटीबॉडीज आढळल्या। पॉर्न फिल्म तयार करणाऱ्या टोळीचा राज कुंद्राच म्होरक्या, पोलिसांकडून अटकची कारवाई। स्थानिक संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढणार, काँग्रेसचा निर्धार। राज्यात डेंग्यूचे 1000 रुग्ण, 5 जण दगावले, पावसामुळे साथीचे आजार वाढण्याचा धोका। केंद्राचे सहकार मंत्रालय राज्यावर अतिक्रमण करणार नाही, 97 घटना दुरुस्ती रद्द केल्याने राज्याचे सहकार अबाधित। राज्यात 4 कोटी लसीकरण पूर्ण, मिकोर मायकोसिस नंतर आता बोन डेथचे संकट, 8 रुग्णांची नोंद, पहिल्या लाटेतील रुग्णांमुळे वाढली चिंता। शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा, 15 सप्टेंबर पासून टीईटी परीक्षा होणार, 40,000 पदे रिक्त। आणि क्रिकेट, आला चहर केला कहर, भारताने जिंकली मालिका, दीपक चहरचा निर्णायक अष्टपैलू खेळ, श्रीलंकेच्या हातातोंडाशी आलेला विजय हिसकावला।